अरे ध्वजेंता हमी तुम्हाला पण मान आहे, आम्हाला तरी खूप मान आहे, आम्ही ते कापड इनतो अभिमानाने इनतो, नंतर काय आमचं काहीच नाही, त्याच्याकडे लक्षच नाही, फक्त किल्ल्यावर झेंडा फडकतो ह्याचा तर आम्हाला खूपच अभिमान वाटतो, पण तुम्हाला पण वाटतो, पण हम एकच दिवस अभिमान दोन दिवस अभिमान करता आणि नंतर आमच्याकडे तुम्ही फिरून बघू शकत नाही, फक्त 15 ऑगस्ट पर्यंतच आमची वळख, नंतर तुम्ही 16 ऑगस्टला वळख देऊ शकत नाही हे आम्हाला खात्री पटल्या. उदगीरच्या राष्ट्रध्वज निर्मिती केंद्रातल्या महिला संतापल्यात. सर्वांना आमची फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आठवण येते अशी खंत त्या बोलून दाखवतात. केंद्र सरकारने 2021 साली ध्वजसंहितेत बदल करेपर्यंत भारतात उदगीर आणि कर्नाटकातलं हुबळी या दोनच ठिकाणी राष्ट्रध्वज निर्मिती केंद्र होती. उदगीरच्या या केंद्रात कर्मचारी राष्ट्रध्वजाच्या कापडाची निर्मिती करतात, पण कामाचा मोबदला तुटपुंजा असल्याने ते नाराज आहेत. या कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 80% महिला आहेत. 18 वर्षापासून मी काम करते, तर मला आता इथं 40 वर्ष होते. मी सुरुवातीला ज्यावेळेस काम करायला आले तेव्हा तर मला फक्त 1500 पगार पडत होती, आणि आता मला कमीत कमी 15 ते 20 वर्ष झाले तरी पण मला 3 ते 4 हजार रुपयेच पगार पडते. मी देशाचा झेंडा तयार करते फक्त ह्याच गोष्टीमध्ये अभिमान आहे, आणि ही जे मी काही झेंडा तयार करते ते फक्त लाल किल्ल्यावर दिल्लीला फडकतो याचाच अभिमान आहे. मी ह्या 30 सालचे काम करते और या खाली 3000 ते 3500 पगार मिळतीये, और पगार भी बढा के नाही देते, बोले तो जितते में हो तच करो बोलते हो ना. फक्त आम्हाला मजुरी वाढ करावी, आम्हाला पेन्शन लागू करावे, आमचे मुलबाळ शिकले नाहीत कारण का आम्हाला मजुरी पडतच नाही, आमचे घरचे काम करतात किती मिळणार त्यांना मजुरी, कधी काम लागतं कधी काम लागत नाही, किरायचे घर. या मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीने देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने 25,000 झेंडे तयार केलेत, पण इथल्या केंद्राची अवस्था दयनीय असल्याचं दिसतंय. हे समजून घेण्यासाठी आम्ही समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला. हर घर तिरंगा या मोहिमेचं सरकारने नीट नियोजन केलं असतं तर आम्ही निश्चितपणे अधिक झेंड्यांची निर्मिती केली असती. समितीला दरवर्षी 60 ते 70 लाख रुपये उत्पन्न मिळतं. यावर्षी एप्रिल ते ऑगस्ट महिन्यात 1,20,00,000 रुपये उत्पन्न मिळालंय. झेंड्यासाठीचं कापड 150 ते 200 कामगार तयार करतात. 8 तास काम केलं तरी त्यांना 200 रुपये मिळतात. ते कधीही कामावर येऊ शकतात. घरची कामं करून ते हे काम करतात. त्यांना इतर सवलतीही भरपूर दिल्या जातात. त्यांनी आमच्याकडे 3 वर्ष पैसे जमा ठेवले तर 3 वर्षांनी आम्ही त्यांना दुप्पट पैसे देतो. यामुळे कुटुंबासाठी आर्थिक मदतही करतो. ध्वजसंहिता बदलल्याने खादीशिवाय इतर कपडा सुद्धा आता वापरला जातोय. अशा वेळी या उदगीरच्या केंद्राचं भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित होतोय.